गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश 2.2 टू फैबल्स, वन फैबल्स एंड टू फ्रेंड्स एंड द बियर, फर्स्ट फैबल्स। सेकंड फैबल्स द टाउन माउस एंड कंट्री माउस। टाउन मीन्स सिटी माउस एंड द कंट्री माउस रेड द स्टोरी, रीड अलाउड केयरफुली। वंस अपॉन ए टाइम a town mouse went on a visit to his cousin in the story. The country mouse was a simple rustic fellow, the love with town friend. He gave him the hearty welcome, bean, cheese, bread. We all had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at the simple country hare and said, "I can understand, cousin, how you can put up his with his food, poor food, but of course you cannot accept anything better in the country. Come with me and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever live in the country." No sooner said than done, the two mice set up the for town and around the big house where town mouse lived in the hole. "You will want some refreshment after our long journey," said the politely town mouse, and took his friend into the grand dining room. There they found the remains of the fine feast. Soon the two mice were eating up jellies and cake and all that was nice. Suddenly the hare roaring and barking. "What is that?" said the country mouse. "It is only the dog of the house," answered the other. "Only," said the country mouse, "I do not like that music, my dinner." Just at the moment the door blew open, in come to her domestic, and the two mice had to scamper down and run off. "Goodbye, cousin," said the country mouse. "What? Going so soon?" said the other. "Yes," he replied, "better beans and bread, the please, and cake and the jellies in fear. Add up the from escape and pebbles." बघायला गेलं आपल्याला शहरी उंदीर आणि ग्रामीण उंदीर हे दोन मित्र असतात. तर शहरी उंदीर एकदा घड्यामध्ये येतो, घड्यामध्ये आल्यानंतर तो जो असतो, दट वॉज अपाउन ए टाइम द टाउन माउस वेंट ऑन द विजिट टू कजन इन द कंट्री. एकदा शहरी उंदीर आपल्या चुलत भावाला खेड्यामध्ये आलेला होता. द कंट्री माउस वॉज सिम्पल, गावठी उंदीर कसा होता, साधा सिम्पल होता. रिस्टिक फेलो, रिस्टिक फेलो मीन बाय दिलेली आहे तुम्हाला, रिस्टिक फेलो म्हणजेच खेळवड मनुष्य, गावठी उंदीर. ही लव ही टॉप फ्रेंड, त्याचा शहरी उंदरावर खूप प्रेम होता. अँड ही गेव हिम हर्ट वेलकम, त्याचं आपलं मनापासून काय केलं, स्वागत केलं. आणि बीन चीज अँड ब्रीड वेर हॅड ऑफर, आणि त्याने त्याला दाणे चीज व ब्रेड असे खुला मनाने दिले. बट ही ऑफर द फ्रीली, परंतु शहरी उंदराने आपले नाक मुकाळत त्यानं ते पदार्थ काय केलं, एकदम वेगळं हावभाव दाखवलं. द टाउन माउस रॅदर टर्न इज लॉन्ग द सिम्पल पेअर अँड सेड, "आय कॅन अंडरस्टँड, आय कॅन अंडरस्टँड कजन, तुला भावा तुला काय कसं काय जमते, अरे हाऊ कॅन नॉट पुट अप विथ द पुअर फूड, एवढं तू असे पदार्थ गरीब पदार्थ कसे काय खातोस, बट ऑफकोर्स यू कॅन नॉट एक्सेप्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री, अरे तू यापेक्षा जास्त काही चांगल्या गावात होऊ शकत नाही," असं तो म्हणाला. "कम विथ मी अँड आय विल शो यू हाउ टू लिव्ह, तू माझ्यासोबत चल, मी जिथं राहतो तिथं, अँड वेन यू सी टाउन लाईफ, तुला शहरी जीवन कसं आहे मी दाखवतो, अँड वी विल द वंडर हाऊ टू कुड युअर द लिव्ह कंट्री." आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी तो शहरी उंदीर त्या ठिकाणी ते पोहोचले. No sooner did the two mice set up the town in the jungle, big house where the town mouse and the live. ज्या ठिकाणी शहरी उंदीर आता त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये पोहोचले. आता पुढे काय होणार आहे त्या पुढ्याला बघणार आहोत.